नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। गुटखा बंदी प्रकरणात सनी ज्ञानेश्वर जगदंबे यांना मारहाण, गुन्हा दाखल, आरोपीला अटक, जामिनावर सुटका। पण शहरामध्ये विक्री होत असलेल्या गुटख्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एहसान कासम शेख आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 15 दिवसांपूर्वी जिल्हाभरात पोलिसांनी गुटखा विकणाऱ्यांवर छापेमारी केली। आरोपी शहरात गुटखा विक्री करत असल्यानं त्यावर सुद्धा कारवाई झाली होती। याचाच राग मनात धरून आरोपीनं हा हल्ला केला। फिर्यादीत आरटीओ ऑफिससमोर अडवून आरोपीने त्याला शिवीगाळ केला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर आरोपीनं फिर्यादीवर तलवारीनं हल्ला केला। यामध्ये फिर्यादी जखमी झाला। सध्या फिर्यादीवर रुग्णालयात उपचार चालू असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवत करत आहेत। या प्रकरणात फिर्यादी यांनी हल्ला प्रकरणात स्थानिक पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जातीयवाचक शिवीगाळ केल्याचे शब्द फिर्यादीमध्ये घेतली नाही, त्यामुळं 307 आणि ॲट्रॉसिटी कलम दाखल करण्यात आले नाही। त्यामुळं या प्रकरणात हे दोन्ही कलम लावण्यात यावे अशी मागणी फिर्यादीनं पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। मी सनी ज्ञानेश्वर जगदंबे, मी मुकुंदनगरला डब्बा द्यायला गेलतो तर यातानी मला 5 जणांनी धरलं। त्याच्यात एहसाननी तलवार काढली तर त्यांनी मला डोक्याला हाणायला गेला तर मी मध्ये हात घातला तर मी त्याच्या किल्ला अर्ज दिली ते डीसपी ऑफिसला गुटख्याच्या ह्याच्यात, तर मी गुटखा बंद करायसाठी अर्ज दिली ते तर त्यांनी देड मांग वेड मांग बोला मेरे को। मला 5 जण होते। कोणकोण होते? एहसानच्या हातात तलवार, 3-4 जणांना ओळखीत नाही मी। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।